मुलगी झाली हो या मालिकेच्या तेवीस नोव्हेंबरच्या भागामध्ये साजिरी आपल्या लग्नाचा अल्बम पाहत असते आणि शौनकसोबत घेतलेली वचन तिला आठवत असतात तितक्यात तिथे गोजिरी येते आणि ती म्हणते आरोह हो दादा मला म्हटला की भूषण अंकलसोबत तू लग्न करणार आहेस आणि भूषण अंकल, अंकल माझे बाबा होणार आहेत याच्यावरती साजिरी म्हणते हो भूषण अंकल आवडतात ना तुला गोजिरी म्हणते मी एक गोष्ट बोलू का तू रागवणार नाहीस ना साजिरी म्हणते बोल ना बाळा गोजिरी म्हणते मला ना भूषण अंकल पेक्षा गोबरे अंकलच बाबा म्हणून आवडतील याच्यावरती तिच्याकडे पाहत बसते गोजिरी म्हणते मला माहितीये तू रागवशील म्हणून मी बोलत नव्हते पण मला भूषण अंकल बाबा म्हणून नको आहेत साजिरी तिला भूषण कसा चांगला आहे तिचा कसा चांगला बाबा होऊ शकतो हे समजावून सांगते तर गोजिरी चिडते आणि म्हणते मला भूषण सोबत काहीही ऐकायचं नाही का किंवा ते बाबा म्हणून मला नकोच आहेत मला फक्त गोबरे अंकलच हवेत तुला कसं कळत नाही गोबरे अंकल तुला पण आवडतील ते खूप चांगले आहेत माझी तुझी काळजी घेतील तुला कळत नाहीये का साजरी तिला थोडीशी रागवते गोजिरी चिडते आणि म्हणते तू दुष्ट आहेस तू न मला नेहमी असं करतेस मला जे हवे ते कधीच देत नाहीस मला न गोबरे अंकलच बाबा म्हणून पाहिजेत तर तेच पाहिजेत भूषण अंकल माझे बाबा कधीच होऊ शकत नाहीत असं म्हणून गोजिरी साजरीवरती खूप चिडते साजरी तिला समजवण्याचा प्रयत्न करते पण गोजिरी काहीही ऐकायला तयार नसते तोपर्यंत शौनक घरी येतो आणि कल्याणी त्याला म्हणते आलास बर झालं मी तुझीच वाट पाहत होते मी न माझ्या काही मैत्रिणींना मुली पाहायला सांगितल्या होत्या आता लवकरात लवकर आपण तयारी करायची आहे आणि मुली पाहायला सुरुवात करायची शौनक म्हणतो मला तुला महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे याच्यावर ती कल्याणी काही ऐकायला तयार नसते ती म्हणते तुझं बाजूला राहू दे तू आधी माझं ऐक बरं पण शौनक चिडतो आणि म्हणतो ऐक ना मला महत्वाचं बोलायचं आहे कल्याणी म्हणते मला माहितीये तुला महत्वाचं काय बोलायचं असणार एक तर गोजिरीबद्दल किंवा साजरी शौनक म्हणतो अगं ऐक तरी मला ना आज खूप महत्वाची गोष्ट समजली साजरी बद्दल साजरीने अजूनही लग्नही केलं मी जशी तिची वाट पाहत आहे ना तशी ती सुद्धा माझी वाट पाहत एकटीच होती आतापर्यंत मला वाटत होतं की तिने केलं म्हणून मी दुसऱ्या लग्नाला तयार झालो ना की तिच्या आयुष्यामध्ये ती सुखी होऊ दे म्हणून मी दुसरं लग्न तयार करत होतो पण आता नाही आता मला समजलेलं आहे की तिने दुसरं लग्न केलं नाही ती माझीच वाट पाहत होती मग मी दुसऱ्या लग्नाला कसा तयार होऊ ती कल्याणी चिडते आणि म्हणते तुला हे कोणी सांगितलं आता इकडे शौनक सांगतो विलास काका गोजिरी फाउंडेशन मध्ये आले होते आणि त्यांनीच मला हे सांगितलं की साजिरीचं दुसरं लग्न झालं नाही कल्याणी म्हणते ते कशाला आलेले शौनक म्हणतो खरंच ते डिव्होर्स पेपर मागायला आले होते कारण त्यांना लग्न करायचं आहे आणि त्यासाठी त्यांना डिवोर्स पेपर हवे होते म्हणूनच ते डिव्होर्स पेपर मागायला आले होते तेव्हाच त्यांनी मला हे सांगितलं कल्याणी म्हणते बघितलं तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का ती लग्नाला तयार झाली म्हणूनच तर घरचे तिचं लग्न लावायला निघालेत ना म्हणजे आधी का होईना पण आता तिच्या आयुष्यामध्ये ती मुवान होते ना त्यामुळे तिला तिचं आयुष्य जगू दे तू पण तुझ्या आयुष्यामध्ये मुवान हो याच्यावरती शौनक हे करायला तयार नसतो तो म्हणतो नाही जर साजिरीचं आधी लग्न झालं नाही तर मला तिला भेटायला पाहिजे याच्यावरती कल्याणी म्हणते माझ्या तुझ्या बाबांनी आणि मी आम्ही निर्णय घेतला की तुझं दुसरं लग्न करायचं आता तू ठरव ती तिच्या आयुष्यात मुवन झाले मग तुला आयुष्यामध्ये पुढे सरकून सुखी व्हायचंय की तिच्या आठवणीमध्ये आयुष्य उद्ध्वस्त करून घ्यायचंय असं म्हणून कल्याणी शौनकला जाब विचारते आणि तिकडून निघून जाते पण शौनकच्या मनातून साजिरीचा विचार काही जात नसतो इकडे आता विलास घरी येतो विलास घरी आल्यावर ती उमा म्हणते काय झालं काय बोलला शौनक काही विचारला काही बोललात का याच्यावरती विलास म्हणतो मी सांगायला गेलो होतो वेगळंच पण तिथे काहीतरी वेगळंच घडलेलं आहे मी त्याला घटस्फोटाचे पेपर मागायला गेलो आणि त्याला सांगितलं की साजिरीचं लग्न करतोय तर तो मला म्हणाला साजिरीचं लग्न झालं नाही मग साजिरीचं लग्न झालं नाही तर गोजिरी कुणाची मुलगी आहे असं त्याने मला विचारलं तितक्यात तिथे साजिरी येते साजिरी आता हे सगळं ऐकते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो साजिरी खाली आल्यावरती विलास म्हणतो काय झाली का लग्नाची तयारी चला बरं आपल्याला आता बस्ता वगैरे बांधायला पाहिजे असं म्हणून तो विषय बदलतो साजिरी म्हणते बाबा विषय बदलू नका मला सत्य काय ते कळलं पाहिजे शौनकला भेटायला गेल्यावरती तो काय म्हणाला विलास म्हणतो जाऊ दे ना बाळा साजिरी म्हणते नाही अखेर विलासचा नाईलाज होतो आणि तो, तो म्हणतो मी त्याच्याकडे घटस्फोटाचे पेपर मागायला गेलो आणि म्हटलं की साजिरी दुसरं लग्न करते तर त्याने मला प्रश्न विचारला की साजिरीच दुसरं लग्न झालं नाही मग गोजिरी कुणाची मुलगी आहे आता मात्र साजिरी खूप चिडते आणि ती म्हणते त्याला काहीही आठवत नसलं तरी त्याला हे समजलंय की माझं लग्न झालं नाही मग हा प्रश्न विचारायचं त्याची हिंमतच कशी झाली की गोजिरी कुणाची मुलगी आहे त्याला समजायला पाहिजे की जर माझं लग्न झालं नाही तर गोजिरी त्याचीच मुलगी म्हणजे इथे सुद्धा तो माझ्यावरती अविश्वास दाखवतोय असा आता साजिरीच्या मनाला खूप मोठा लागतो आणि शौनकचं हे वागणं चुकीचं पण असतं त्यावेळी समजून घ्यायला हवं असतं की जर साजिरीने दुसरं लग्न केलं नाही तर गोजिरी माझीच मुलगी असणार आजी म्हणते बघितलंस अजूनही त्याचा तुझ्यावरती विश्वास नाहीये म्हणूनच हा प्रश्न त्याने विचारला ना तू एक काम कर त्याचा मनातून विचार काढून टाक आणि भूषण सोबत तुझं पुढचं आयुष्य सुखाने जगण्याचा विचार कर असं म्हणून आजी आज परिस्थितीचा फायदा घेऊन पुन्हा एकदा शौनक कसा वाईट आहे हे साजेरीला समजवून सांगते आणि साजिरीला सुद्धा शौनकच्या या प्रश्नामुळे खूप हट झालेलं असतं तिच्या डोळ्यात पाणी येतं इकडे आता भूषण त्याच्या ताईला फोन करतो आणि म्हणतो तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे मी लग्नाला तयार झालोय पण तुला मुलगी बघायची गरज नाही हो मुलगी मी पाहिले जिच्याबद्दल तुला सतत मी बोलत असतो ना तीच ती साजिरी हो हो सगळ्या डिटेल मी तुला नंतर सांगेन पण तिच्या घरचे तयार आहेत ती तयार आहे आणि नानींनी तुला इकडे बोलवायला सांगितलंय त्यामुळे तू इकडे ये मग लग्नाचं पुढचं जे काही बोलणं आहे ना ते आपण सगळं इकडे करू पण तू आता वेळ घालवू नकोस तू लवकरात लवकर ये म्हणजे लग्नाची पुढची बोलणी करता येतील असं म्हणून भूषण आपल्या ताईला इकडे बोलवून घेतो तोपर्यंत शौनक उदास असतो आणि काय चू, काय चूक बरोबर हे त्याला कळत नसतं त्यावेळेला केदार तिथे येतो आणि म्हणतो काय झालं कसला विचार करतोय जेवला नाहीस कॉलेजची तरुण कशी असतात प्रेमवंग झाल्यावरती तहान भूक हरवतात तसा बसला आहेस बाळा आता मॅच्युअर हो शौनक म्हणतो काय चूक काय बरोबर मला कळत नाही मी डिप्रेशन मध्ये गेलेलो आहे मला खरंच कळत नाही की नक्की काय घडत आहे याच्यावरती केदार म्हणतो प्रवाहासोबत चालाला शिक कोणत्या विचारात शौनक म्हणतो मी हरवलय माझ्या मनात खूप मोठं वादळ उठलेलं आहे याच्यावरती केदार म्हणतो असं तुला काय समजलं की ज्याच्यामुळे तुझ्या मनात वादळ शौनक म्हणतो बाबा तुम्हाला मी सांगणार आहे आज जे मला समजलंय ते मला आज खूप मोठी गोष्ट समजली आज विलास काका फाउंडेशन मध्ये आले होते आणि त्यांनी माझ्याकडे डिवोर्स पेपरची मागणी केली त्यांना साजिरीचं दुसरं लग्न करायचं आहे तेव्हा मला समजलं की साजिरीचं लग्न झालेलंच नाहीये ती आत्ता लग्न करते त्यामुळे मी खूप अस्वस्थ आहे आता गोजिरी मुलगी आहे नक्की माझ्या आयुष्यामध्ये मा हे काय घडतंय आणि ती सुखी व्हावी म्हणून मी दुसरं लग्न करत होतो पण तिचंच लग्न झालं नाही मग गोष्टी किती कॉम्प्लिकेटेड झाल्यात असं म्हणून शौनक आपल्या मनातली तळमळ केदारला जीव तोडून सांगत असतो आणि अखेर शौनक खूप मोठा निर्णय घेत पाटील वाड्यावरती येतो पाटीलवाड्यावरती येऊन शौनक पुन्हा एकदा गोजिरी कुणाची मुलगी आहे हे ओरडून ओरडून विचारायला लागतो विलास म्हणतो तुला शेवटपर्यंत कळला नाही गोजिरी ही साजिरीची मुलगी आहे हे शंभर टक्के खरं असलं तिचा बाप कोण आहे हे तुला कळणार नाही हीच तुझी शिक्षा आहे त्यावेळेला शौनक चिडतो आणि साजिरीला म्हणतो कितीही काही झालं तरी गोजिरीचे वडील कोण आहेत गोजिरी कुणाची मुलगी आहे हे सत्य जाणल्याशिवाय मी इथून हळणार नाही साजिरी सुद्धा वेगळा स्टँड घेते आणि ती म्हणते हे बघ तुला सांगण्याची मला गरज नाही माझा जीव गेला ना तरी सुद्धा गोजिरी कुणाची मुलगी आहे हे मी तुला सांगणार नाही वेलास म्हणतो निघ इथून शौनक जायला तयार नसतो गोजिरीचं सत्य त्याला जाणून घ्यायचं असतं तेवढ्यात भूषण इंटरफेअर करतो आणि म्हणतो हे बघ ती माझी होणारी बायको आहे माझ्या थांबू नकोस आत्ताच्या आत्ता इथून निघून जा आता, आता भूषणने शौनकला दम दिल्यामुळे मालिकेमध्ये सगळी समीकरण बदललेत आता शौनक पुन्हा साजरीवरती संशय घेणार की साजरीवरती विश्वास दाखवून गोजिरी त्याचीच मुलगी आहे हे सत्य जाणून गोजिरीच्या हक्कासाठी लढणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे